नागपूरमधील रामसुला मर्सिडीज कार अपघात प्रकरणातील आरोपी रितिका मालूचा जामीन रद्द करण्यात आलाय. न्यायालयाकडून रितिकाला अटक करण्याचे लेखी आदेश जिल्हा सत्र न्यायालयानं दिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे आणि सोलापूर दौऱ्यावर आहेत. पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो प्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज करण्यात येणार असून सोलापूर विमानतळाचंही उद्घाटन होणार आहे. आमदार सुनील प्रभू यांनी पालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय. मुंबईत आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांना सेवा मिळत नसून वाहतूक विभागानं लक्ष द्यावं असं सुनील प्रभू म्हणालेत. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 56% मतदान पार पडलंय. आता तिसऱ्या टप्प्यासाठी 1 ऑक्टोबरला मतदान होणार असून 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या परिसरात संघटनांना किंवा व्यक्तीस कोणत्याही सभा आंदोलनं उपोषण आणि कार्यक्रमांचे पूर्वपरवानगीशिवाय आयोजन करता येणार नाही असं परिपत्रक जाहीर करण्यात आले. परिपत्रक जारी केल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी त्याचा तीव्र निषेध केलाय. महायुतीच्या जागा वाटपाबाबत मध्यरात्रीपर्यंत खलबत सुरू होती. केंद्रीय मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत चर्चा झाली असून 150+ जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यात सध्या पावसाचा हाहाकार माजला असून गेल्या 24 तासात साताऱ्यात मुसळधार पाऊस बरसतोय. पावसामुळे वीर धरण आणि कन्हेर उर्मोडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. उर्मोडी धरणातून 250 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. फॉक्सकॉन कंपनी भारतात 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. फॉक्सकॉन कंपनी भारतात स्मार्टफोनचे डिस्प्ले बनवण्याचं मॉड्यूल तामिळनाडूमध्ये उभारणार असून तैवानची कंपनी असेंबली युनिट स्थापन करणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प जवळील गावात गेल्या 3 महिन्यात वाघानं पाळीव जनावरं आणि गावकऱ्यांवर केलेल्या हल्ल्यात वाढ झाली आहे. त्यामुळे वाघांची संख्या अधिक झाली असेल तर वाघांना इतरत्र ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर दररोज सरासरी 3 अपघात होत असल्याची आकडेवारी समोर आली. याचिकेच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठानं ही माहिती दिली आहे. कल्याण तालुक्यातील कांबा परिसरात दगड खदाणीत काम करताना 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वीज पडून 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची टिटवाळा पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे. नालासोपारा बावशेतपाडा इथं दरड कोसळल्याची घटना घडली आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्यात. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पैठण इथे श्रीराम कथा सोहळ्याला सुरुवात झालीये. विलास बापू संदीपान भुमरे यांच्या वतीनं या कथेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना पावसामुळे आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनं उपाययोजना म्हणून ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगराला परतीच्या पावसानं चांगलंच झोडपलंय. ठाणे शहरात सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय तर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी देखील झालीय. पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार आज मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं सुट्टी जाहीर करण्यात आली. पूजा खेडकरच्या जामिनावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पूजा खेडकरला आज UPSC च्या याचिकेवर उत्तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे पूजा खेडकरला अटकेपासून मिळालेला दिलासा आज संपणार आहे. विधानसभा निवडणुकीत महाशक्ती म्हणून समोर जाणार आणि सर्व 288 जागांवर लढणार असं वक्तव्य प्रहारचे नेते आमदार बच्चू कडूंनी केलंय. तर छत्रपती संभाजीनगर येथील बैठक झाल्यावर जागा वाटपाची रचना करणार असल्याचं देखील बच्चू कडू यांनी सांगितलंय.